पंचविसर्जनाच्या दिवशी लगेच सगळं आवरायचं नसतं, एक दिवस ते राहू द्यायचं असतं. आणि आम्ही काल सकाळी सकाळी गेलो, त्याच्यामुळे ते राहिलं. तर आता डिसमेंटल केलं हे टेम्पल, लाइटिंग वगैरे सगळ्या काढून ठेवल्या. हे मिनार टेबलही ॲज इट इज छोटा करून घेतला, कारण अशी खूप जागा लागते त्याला. माळा वगैरे सगळ्या आता व्यवस्थित पॅक करून ठेवते. लाइटिंग वगैरे सगळं दिवाळीला लागेलच ही लाइटिंग. परत तिथे झाडून घेऊ द्या बरं का मला आधी. टेबल सरपाय ओ स्पीकर ओ म्युझिक सिस्टीम निकालो. मी व्हेज पुलाव बनवत आहे, तवा व्हेज पुलाव. परंतु माझ्याकडे मोठ्या साईजचा तवा नसल्यामुळे मी इथे पॅनचा वापर करते. तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि 2 चमचे बटरही टाकलं. दोन्ही आपल्याला सारख्या क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी ज्या ज्या भाज्या मला पुलावमध्ये ॲड करायच्या आहे त्या सर्व कट करून घेतल्या आहे. जसं तुम्ही बघू शकता, टमॅटो, गाजर, शिमला मिर्च, थोडंसं फ्लावर, एक बटाटा कट करून घेतला आहे. तर तेल आणि बटर गरम झाल्यानंतर तो जो कट करून घेतलेला कांदा आहे तो मी त्यात ॲड करते. आणि कांदा आपल्याला 1-2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. ह्या सर्वच भाज्या आपल्याला खूप जास्त नाही शिजवायच्या, कारण आपण पावभाजी नाही करत आहे तर आपण व्हेज पुलाव करतो आहे, म्हणून तो क्रंच त्यामध्ये राहिला पाहिजे. तर कांद्याला 1-2-3 मिनटं परतल्यानंतर मी गार्लिक जिंजर गार्लिक पेस्ट, आले लसूणची 1 टीस्पून पेस्ट मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर तेही चांगलं फ्राय करून घेतलं 2-3 मिनटं. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्या ज्या भाज्या मी कट करून घेतल्या आहे, बटाटा, फ्लावर, वटाणे आणि गाजर, ते सगळं मी त्यात ॲड केलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या भाज्या तुम्ही त्यात ॲड करू शकता, मशरूम, पनीर, टोफू वगैरे. तर माझ्याकडे ज्या आत्ता अवेलेबल होत्या घरामध्ये त्या मी इथे यूज केल्या आहे. तर भाज्या मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या आणि यांनाही 1-2-3 मिनटं चांगलं फ्राय करून घेणार आहे. जसं मी म्हटलं, खूप जास्त नाही शिजवायचं, आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे. आणि मी 1 कप ब्राऊन राईस बॉईल करून ठेवलेला आहे. तुम्ही ब्राऊन राईसचाही बासमती राईसचाही यूज करू शकता, पण मी ब्राऊन राईसचा पुलाव बनवते तर मी 1 कप ब्राऊन राईस बॉईल करून ठेवला आहे. भाज्या जरा शिजल्यानंतर त्यात मी कट केलेला टमॅटोही ॲड केला आणि टमॅटोलाही छान फ्राय करून घेतलं. टमॅटो छान मॅश झाला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जी टेस्ट आहे, ज्यूस त्याचा छान रिलीज झाला पाहिजे ह्या बाकी भाज्यांमध्ये मध्ये, तर टेस्ट छान इन्क्रीज होते पुलावची. म्हणून टमॅटोला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित शिजत आल्यानंतर आता मी याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडरचा यूज करते. 1 टीस्पून मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आणि त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पावभाजी मसाला, ज्याच्याने पुलावची टेस्ट खूप छान लागते. तर 2 टीस्पून मी पावभाजी मसाला याच्यामध्ये ॲड केला आणि ते व्यवस्थित मसाला सगळ्या भाज्यांना कोट होईल असं आपल्याला मिक्स करायचं आहे. अजून एक मेन टिप म्हणजे 1 चमचा मी याच्यामध्ये चायनीज चटणी आपण ज्याला म्हणतो ती टाकली आणि कोरिएंडर कट करून टाकलं. तर शेजवान सॉस मी ॲड केला, त्याच्यामुळे पुलावची टेस्ट खूप छान लागते. तर 1 चमचा मी शेजवान सॉस ॲड केला आहे. जर आपल्याला असं वाटलं की मसाले जळत आहे तर थोडासा, आपण म्हणतो ना पाण्याचा शिपका दिला हवा, तसं थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आणि मसाले छान ह्या भाज्यांना कोट झाले पाहिजे अशा पद्धतीत व्यवस्थित हलवून घ्यायचे. तर हे बघा, इथे 1 कप मी ब्राऊन राईस छान बॉईल करून घेतला आहे. आधीच बॉईल करून घ्यायचा, म्हणजे तो ओव्हर कुक नाही होत आणि जो आपण स्ट्रीट स्टाईल पुलाव खातो तसाच लूक राहतो आपण घरी बनवलेल्या पुलावचाही. तर मी आधीच बॉईल करून ठेवला होता हा ब्राऊन राईस. आणि ब्राऊन राईस शिजायला पाणी भरपूर वापरायचं. काल एक ताईंनी मला प्रश्न केला होता की माझा ब्राऊन राईस शिजत नाही. तर शिजतो, पण तो आपला नॉर्मल राईससारखा एकदम सॉफ्ट नाही होत, तो थोडा असा कडकच असतो. त्यानंतर 2 ग्रीन चिली मी उभ्या अशा कट करून टाकल्या आणि थोडीशी अजून कोथिंबीर कट करून टाकली. तर आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान लागतो व्हेज पुलाव. अशा वस्तू जर आपण आपल्या घरी बनवत
राहिलो तर आपल्या घरातले मुलं म्हणा किंवा आपल्या घरातले मेंबर बाहेर जास्त खाणार नाही असं मला वाटतं. तर खूप छान झाला होता हा पुलाव, खूप टेस्टी होता, खूप यमी होता. तुम्ही लुकही बघू शकता, आपण ह्या पुलावला हळद बिलकुल वापरलेली नाही आहे, पण शेजवान सॉसमुळे आणि कश्मीरी रेड चिली पावडरमुळे खूप छान कलर आला होता आणि हाफ लेमन मी स्विस करून टाकलं त्याच्यामध्ये. टेस्टही खूप छान झाली होती. हा राईस मी माझ्यासाठी आणि प्रतीकसाठी बनवला होता, पण आमच्या दोघांचं जेवण होऊनही उरला होता, कारण एखादा पदार्थ जर खूप जास्त टेस्टी असेल तर तो आपण लिमिटपेक्षा जास्त नाही खाऊ शकत, म्हणजे थोडा खाल्ला तरी आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं. तर खूप म्हणजे खूप छान झाला होता माझा तवा पुलाव. मला याला कढाई पुलाव म्हणावा लागेल कारण मी हा कढाईमध्ये केला, पण तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा तवा असेल तर यू कॅन यूज युअर तवा. तर हा बघा इथे माझा कढाई पुलाव, तवा पुलाव जेही आपण म्हणू, बनून तयार आहे, ज्याचा की खूप छान कलर आणि खूप छान टेस्ट होती. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने. ब्राऊन राईस वापरा, कारण आजकाल बरेच लोक हेल्थ कॉशियस झाले आणि आपण हेल्थचा विचार करून ब्राऊन राईसचा यूज करतो, म्हणून मग मी ब्राऊन राईसचा यूज करून हा पुलाव बनवलेला आहे. तर आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल, आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. पुढे मी करीनाच्या कॉलेजमध्ये झालेले प्रोग्रामचे थोडीशी याच्यामध्ये ॲड केली आहे झलक, तिचा डान्स होता. जसं की मी कालही सांगितलं की तिने मिस फ्रेशर्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तर तीही क्लिप याच्यामध्ये पुढे मी ॲड करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचे 5:30 तुम्ही तुमचं लंच करताय, ब्रेकफास्ट तुम्ही 9:30 झाला होता आय थिंक तुमचा, 9:30 ते 5:30 म्हणजे तब्बल 8 तासानंतर. ओ माय गॉड 7:30 मी कुठल्या धुंदीमध्ये, किती तास झाले, 10 तास. 10 तासानंतर तुम्ही खाताय, असं कोण डायटिंग करतं प्रशांतजी? हळूहळू जेव्हा आता असं घाई 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 भूक लागली ना म्हणून असं गब 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 एखाद्या याच्यासारखं चालू नका. तिचं प्रोग्राम मध्ये तिने मला आत्ता व्हिडिओ कॉल केला होता. आज तिच्या कॉलेजमध्ये फेस्ट आहे ना, तिने ते माझं सिक्वेन्स ब्लॅक गाऊन नाही का आठवतं का, मी कुठे गेली होती, श्रीलंका का सिंगापूरच्या वेळेस घेतलं होतं ते गाऊन वेअर केलेलं आहे. आणि मग आपण त्या हॉलमध्ये बसलो होतो ना, पुढे कार्यक्रम चालू होता, ते स्टेज पण दाखवलं तिने मला व्हिडिओमध्ये. आधी 5:30 मी तिला कॉल केला, ती बोलली मम्मा मी घाईते मेकअप करते, मी तुला नंतर कॉल करेल. मग आत्ता केला तर मग ती बसली गाऊन घालून, मला तिने दाखवलं स्वतःलाही आणि स्टेज पण दाखवलं. प्रोग्राम चालू आहे त्या हॉलमध्ये, आज ते 9 वाजेपर्यंत कॉलेजमध्येच आय थिंक. बरेच प्रोग्राम होते ना, तिचा डान्स होता, फॅशन शो होता, मिस फ्रेशर्समध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं, बरेच बरेच कार्यक्रम होते आज फुल डे. सकाळी 7:30 तिला कॉलेज होतं आज. And here we are, the skin clinic. And here we are. But I can, मी डिसाइड केले बर्थडे पर्यंत कंट्रोल नाही करायचं. अरे तू आता आता केव्हा तारीखपासून तू सुरू करणार होता ना, आता कुठली डेट गेली, तू तेव्हापासून डायटिंग करणार होता, आता याला निमित्त मिळून गेलं. आता हा सांगतोय की याच्या बर्थडे पासून हा डायटिंग करणार आहे. काय घेतात प्रतीक, असं काहीतरी खा ज्याच्यात खूप फॅट्स नाहीये. बर्थडे तर कंट्रोल नाही करणे का, बर्थडे के बाद कंट्रोल करणे का. आजही मी प्रतीक बरोबर इथे आली आहे तर मला करीनाची आठवण होते, कारण करीनाला इथली पाणीपुरी खूप आवडते, फेवरेट आहे तिची. तर जस्ट थोड्या वेळापूर्वी तिचा व्हिडिओ कॉल येऊन गेला, पण इथं आल्यानंतर मला परत तिची आठवण होते की तिला पाणीपुरी खूप आवडते. बो जसं रोज तिचं बाहेर खाणं होतंच आहे फ्रेंड्स बरोबर कॅन्टीनला वगैरे, पण तरी शेवटी आठवण तर येतेच ना. मी खाते करवा जो की माझा फेवरेट आहे, आता मी खाऊन सांगते कसा आहे. सांबरे नॉट बॅड. हे कुठले? दिस इज शेजवान पनीर. शेजवान पनीर मोमोज बघू दाखव. हे बघा शेजवान पनीर मोमोज. हे कुठले? आणि अफगानी वेज.
अफगानी वेज। तू एक काम कर प्रतीक, तू ना फूड ब्लॉगर बन। रोज माला सांगा रोज, काल माला एका फ्रेंडनी मेसेज केला, आई एम वेटिंग फॉर यू टू बिकम अ फूड ब्लॉगर। हां खरच, म्हणजे तुला बसण्यासाठी कार पण मोठी घ्यावी लागेल आणि मग तू खूप खाशील ना फूड ब्लॉगर, फूड फूड फूड, आणि मग मोठी कार ज्यात तू घुसशील अशी घ्यायची। त्याचं डेजर्ट वफल एट बेटा एट। छान आहे, एन्जॉय एन्जॉय। आता कुठला घेतलाय? ब्राउनी क्रंबल। ठीक आहे खा क्रंबल क्रंबल। आणि अशा वस्तू दिसल्यानंतर मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत म्हणून मी एक आर्टिफिशियल हेअरस्टाईल आणि दोन नेल पेंट घेऊन घेतल्या इथून। प्रतीक मला रागवतोय, लोकल नको यूज करू म्हणतो। किती गुणाचा पोरग आहे माझं, वा 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 वा, क्या बात आहे क्या बात। अनुपमा मैम अगेन, ओके द क्वेश्चन फॉर यू इज विच कार्टून कैरेक्टर डू यू थिंक इज जस्ट लाइक यू। सिंग टॉक इफ एवरीवन हैज सीन इट, देयर इज देयर सिस्टर कैंडिस, आई एम कैंडिस, आई एम टोटली कैंडिस। I complain about my brother. I am very annoying at moments and I love fashion. So Candace is the most relatable one. Thank you Karina. So which talent would you like to showcase today? Today I would love to dance. I feel like dancing so much. Karina! Go Karina. Go मेरे ख्वाबों को रिलो बंदूक मेरी लयला सॉन्गवर तिने परफॉर्म केलं, परंतु कॉपीराईट क्लेममुळे मला म्यूट करावं लागलं। तर करीनाला लहानपणापासूनच डान्सची खूप आवड आहे, हा तिने ऑन द स्पॉट केला, म्हणजे काही प्रिपरेशन न करता तिने हा डान्स केला। छान करते ती डान्स, तर आय होप की तुम्हालाही तिचा डान्स आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब। तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता, माझं इन्स्टा आय डी आहे सोनाली आय पवार। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, थँक्यू।